पिकल्यासारखा वाटतो आहे जरा, वास काय मस्त येतोय. खूप खूप स्वागत आहे तुमचं अक्षराज वर्ल्डमध्ये. हरिहरेश्वराचं दर्शन झाल्यावर आम्ही बाग मांडला येथील जेटीवरून फेरीबोट मार्गे आणि तिथून पुढे मंडणगड चिपळूण मार्गे रत्नागिरीला पोहोचलो. कोकण ब्लॉक सिरीजच्या या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे रानात जाऊन फणस काढण्यासाठी आम्ही केलेला खटाटोप आणि मस्त झाडाखाली बसून गरे खाण्याचा आम्ही घेतलेला गोड रसाळ अनुभव. या ब्लॉगमध्ये आमच्या सोबत आहेत आमच्या शेजारच्या ताई. कच्चा पक्का फणस कसा ओळखावा यासंबंधी त्या आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत, तसंच फणस काढून सुद्धा दाखवणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर एन्जॉय करा. इथे या झाडावर अनेक लहान मोठे फणस लागलेले तुम्ही बघताय, तर ताई इथे आपल्याला सांगतायत की फणसावर दगड मारल्यानंतर जर डब डब असा आवाज आला ना तर तो फणस पिकलेला आहे किंवा लवकरच पिकेल, आणि जर तो फणस कच्चा असेल ना तर दगड मारल्यानंतर टक टक आवाज येतो. तर हे फणस आपल्याला गावची भेट म्हणून मुंबईला न्यायचं आहे, त्यामुळे ते उतरवूनच काढावे लागणार. हे झाड उंच असल्यामुळे वरती चढून काढणं पॉसिबल होणार नाही आहे, म्हणूनच आम्ही आता दुसरं झाड शोधतोय की जिथे फणस थोडे जवळ असतील. चला तर बघूया आपण. हे बघा, इथे आजूबाजूला दिसणारी ही सगळी शेतं पावसामध्ये मस्त हिरवीगार होतात. तर थोडं पुढे गेल्यावर अगदी जवळच आम्हाला फणसाचं दुसरं झाड मिळालं आहे. तुम्ही बघू शकता उंचीने जास्त नाही आहे हे आणि फणस पण जवळजवळच लागलेले आहेत. तर बघूया कसे काढायचे ते. फणस कसा काढायचा यासाठी आजूबाजूला शोधत असताना ताईनं ही मस्त काठी भेटले, पण मला वाटत नाही काठीने काढता येतील हे फणस. त्यासाठी ताई वरती चढणार आहे. काठी बघा, बघू शकता इथे फणस काढायचं काम चालू आहे. ताई चढल्यात वरती, जास्त पुढे जाऊ नका, तिथेच काय ते बघा आणि उतरा. कोणी उतरव ग, गेल गेल ती द्या तिच्याकडे. फणस मिळालेलं आहे मम्मी, जड आहे. ही टोचतो आहे. पिकल्यावर का वाटत आहे जरा, ते आवाज येतोय. कलर कुठे चढले बा, बापरे. एक इकडे बसून खाऊया. ताई नका जाऊ वरती जास्त, नको नको, तो कापून का खाली उतरवायला जमणार नाही तो. या तुम्ही, नाही नाही या मग खाली या, खाली या, राहू दे बसायला आपल्याला. या तो काढताय का तिथे ग, नको नको राहू दे सर, ते काढल्याशिवाय राहणारच नाही बघ तुला बोलते. तू बाजू तो येणार बरोबर, त्या कोई ते बघत. मस्त चढल्या आणि आम्हाला दोन फणस मिळाले. मुंबईला नेण्यासाठी दोन फणसांची सोय झाली, पण अजून अक्षराची इच्छा पूर्ण व्हायची. चला बघूया होते की नाही ते. इतका फणस शोधण्याचं काम चालू आहे. थांबा थांबा थांबा, मिळाले. फणस खाली पडलाय, फुटलाय. ते नको बघ थांब काही करून. हो खा बरी, हा चिकन गुलाव हाताला.
फायनली अक्षराला हा बघा आपण आला वास काय मस्त येतोय आणि हा काप आहे ना बर काय हा मस्त वाटतंय दादाला घेतला जास्त पण कसं घ्यायचा जाऊ दे काय नाही आपणच खाऊया मस्त खाऊ ज्याच्या नशिबाला एवढं बोलवत होतो आपण त्यांना आले नंतर आपली गाठी अक्षराची इच्छा पूर्ण झाली ती पण ताईंमुळे मी तो व्हिडिओ काढायसाठी संपेला म्हणलं का मस्त आहे अडकत आहे ते अडकत अडकत जरा ना घशाला त्याला पण दे ना त्याला पण दे नशीब मग अक्षराने घरी दिले नाहीत म्हणून बिटूला राग आला आता दिलंय पण तो खात नाही असं ना असं जेवण बनवून आणायचं आहे ना जेवण बनवून आणायचं आणि इथे बसून राहणार बसून खायचं हा लावणीच्या वेळेला येणार आहे मी एकदा हा झाडाखाली बसून मस्त रसाळ गरे खाऊन आणि दोन फणसांचं पार्सल घेऊन आम्ही घरी निघालो खरंच प्रत्यक्ष रानात जाऊन झाडावरून फणस काढून आणि झाडाखाली बसून ते रसाळ गरे खाण्यात जी मजा आहे ना ती पैशाने विकत घेता येत नाही तर हा रिफ्रेशिंग करणारा रानातला फेरफटकाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अक्षराज वर्ल्डला सबस्क्राईब करा धन्यवाद